समाज कल्याण अमरावती यांच्याकडून जे ज्युनियर कॉलेज आहे कनिष्ठ महाविद्यालय यांची सेकंड लिस्ट उपलब्ध करून दिलेली आहे आणि बाकी जिल्ह्यांच्या ज्या लिस्ट आहे ह्या ऑफलाईन पद्धतीने लागत आहे अमरावतीची लिस्टसुद्धा ऑफलाईन पद्धतीने लागलेली आहे आणि ही लिस्ट वस्तीगुराला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामुळे ऑनलाईन कुठेही ह्या लिस्ट दिसत नसल्यामुळे आपल्याकडे अपडेट मिळत नाही आहे त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांनी अर्ज केले असेल त्या विद्यार्थ्यांनी ज्या वस्तीगुराला अर्ज केलेले आहे त्या वस्तीगुराला व्हिजिट करा व्हिजिट केल्यानंतर तिथे लिस्ट लागली का चेक करा किंवा कधी लागणार याबद्दलची अपडेट तुम्हाला घेणं गरजेचं राहणार आहे कारण ऑफलाईन असल्यामुळे आपल्याकडे अपडेट मिळत नाही आहे तर ही तेवीस तारखेला लिस्ट उपलब्ध करून दिलेली आहे आणि ही लिस्ट सेकंड आहे या अगोदरसुद्धा एक लिस्ट लागलेली होती ज्यामध्ये इलेवन आणि पॉलीचे विद्यार्थी सिलेक्ट झालेले होते तर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे ही लिस्ट आहे यामध्ये विद्यार्थ्यांची नावंसुद्धा दिलेली आहे किती जागा होते आणि किती निवड झालेली आहे आणि सध्या रिक्त जागा किती आहे याबद्दलची सुद्धा यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे तुम्ही बघू शकता तर वसतिगृह अमरावतीला तीन ते चार आहे आणि त्यानुसार ही एक लिस्ट आहे तुम्ही याच्यामध्ये तुमचं नाव आहे का बघू शकता किंवा तुम्ही जवळच्या जा वसतीगृहाला जाऊन व्हिजिटसुद्धा करू शकता ही लिस्ट इलेवन्थ म्हणजे ज्युनियर कॉलेज यांची आहे तर आणि जे प्रोफेशनल कोर्स आहे त्यांची यादी चोवीस तारखेला लागणार ला होती परंतु काही कारणास्तव ती यादी लागलेली नाही आहे फॉर्मची जी डेट आहे ही संपलेली आहे तर लिस्ट ही एक ते दोन दिवसामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर तुम्ही ज्याही वस्तीगृहाला अर्ज केले असेल त्या वस्तीगृहाला तुम्हाला व्हिजिट करणं आहे आणि तिथे लिस्ट लागली आहे किंवा नाही लागली आहे हे चेक करणं आहे कारण लिस्ट ऑफलाईन लागत असल्यामुळे जर तुम्हाला ही लिस्ट बघायची असेल तर ही लिस्ट आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तिथे तुम्ही ही लिस्ट बघू शकता तर अशा प्रकारे कल्याण वस्तीगृहाच्या यादी उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि सर्व यादी ऑफलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्ही तुमच्या वस्तीगृहाला व्हिजिट करा किंवा वस्तीगृहाच्या संपर्कामध्ये राहा की लिस्ट कधी लागेल आपल्यापर्यंत ज्याही अपडेट येईल त्या तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे व सर्व ज्या लिस्ट असेल त्या टेलिग्राम चॅनलवरसुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर समाजकल्याण वसतिगृह म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्टेलबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा